भाषणात एक गोष्ट तुम्ही बोलला, मी तुमच्या भाषणात असं म्हणाला, मी तुमचे मुद्दे लिहून घेत होते तुम्ही भाषणं करत होता तेव्हा, तुमच्या भाषणात एक असं तुमच्या भाषणात आलं, बरंच बोललं खरं तुम्ही, तुम्ही भिकारी हा शब्द तुमच्या भाषणात वापरला. तुम्ही असं म्हणाला की तुमच्या विरोधात जे लढतायत ते असं म्हणाले की त्यांच्याकडे इतके पैसे आहेत की महाराष्ट्र भिकारी होईल, किंवा ह्या अर्थाचं जे काय ते बोलले ते मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी फारशी कुणावर टीका करायच्या भानगडीत पडत नाही. माझंच मला चांगलं इतकं सांगायला असतं की दुसऱ्याचं कशाला नावं ठेवत बसू मी. पण मला एकच गोष्ट, मला तुम्ही तो भिकारी शब्द वापरलेला अजिबात आवडला नाही, जरी दुसऱ्याच्या भाषणातला असलं. आणि मी ह्या सगळ्या वाशीकरांच्या समोर राहुल तुम्हाला एक गोष्ट सांगते, या देशात नाही, राज्यात नाही, जगामध्ये माझ्या महाराष्ट्राला भिकारी म्हणलेला माणूस मला चालणार नाही. आज इलेक्शन आहे म्हणून का बसते, पण मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे, मला माझ्या महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. आणि माझ्या महाराष्ट्राला वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना तर गाठ या सुप्रिया सुळेचे मी सांगते. त्याच्यामुळे माझ्या महाराष्ट्राच्या भिकारी मंडळाला हिम्मत करणाऱ्या माणसाला ना राहुल तुम्ही प्रचार करायची गरजच नाही, असे लोक घरी पाठवतील. तुम्ही तर इथून पाठवालच, तुम्ही इथून हद्दपार करा, महाराष्ट्रातून मी हद्दपार करते, शब्द देते तुम्हाला. माझ्या महाराष्ट्राबद्दल काय बोलायचं नाही, माझ्याबद्दल बोला काय म्हणणं नाही, राहुलबद्दल बोला काय नाही, त्याच्या बायकोबद्दल बोला काय नाही, पण माझ्या महाराष्ट्राबद्दल टाप नाही कुणाची नाव काढायचं, बरोबर आहे का नाही सांगा. त्याच्यामुळे तुम्ही आता प्रचार बंद करा, झोप काढा, कारण का त्या माणसाने येऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवलाय.